पुणेकरांना सार्वजनिक वाहतुकीकडे आकर्षित करण्याकरता महापालिकेनं एक योजना आखली आहे. PMPL बसमध्ये अवघ्या 10 रुपयात दिवसभर प्रवासाचा पास मिळणार आहे. पालिकेच्या वार्षिक अंदाजपत्रकात त्याची घोषणा करण्यात आली. ही योजना काय आहे पाहूया. 10 रुपयात दिवसभर प्रवास, मध्यवर्ती पुण्यात कुठेही फिरा. पुणे महापालिकेची बंपर योजना. पुण्यातल्या प्रवाशांनी खाजगी वाहतुकीऐवजी सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय निवडावा यासाठीचा हा खटाटू. वाहतूक ही पुण्यातील गंभीर समस्या, म्हणूनच 10 रुपयांचं बसचं तिकीट काढा आणि दिवसभर पुण्यात कुठेही फिरा अशी योजना आणण्यात आली आहे. 32 आसनी क्षमता असणाऱ्या आपल्याला इलेक्ट्रिकच्या 50 बसेस ह्या जी योजना आहे त्याला अपेक्षित आहेत. स्वारगेट शिवाजीनगर पुणे स्टेशन त्याच्या इनर हाऊसचा जो पेठांचा भाग आहे, जे अरुंद रस्ते आहेत, त्या ठिकाणी आपण ही योजना आता पहिल्यांदा कार्यान्वित करत आहोत. पुणेकरांकडनं या योजनेचं स्वागत होत आहे, मात्र तिच्या अंमलबजावणीविषयी त्यांच्या मनात शंका आहे. या घोषणेचं आम्ही स्वागत करतो आणि त्याचबरोबर आत्तापर्यंत केलेल्या घोषणा ज्या होत्या, जसं BRT नवीन सुरू केली, मोफत केलं, प्रत्यक्षात 9 दिवसात त्यांनी बदलून टाकलं. महिला बस 8 तारखेला सगळीकडे दर 8 तारखेला मोफत आहे, त्याचंही काही पुढं झालं नाही. महिला आरक्षित बस आहे, त्याच्यात तसं असतं असं काही नाही. असं पुढं काय करतील याचा भरोसा नाही. पुणे शहरात सुमारे 10 लाख प्रवासी दिवसाकाठी PMPL प्रवास करतात. पुण्यातील शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता तसेच टिळक रस्ता या मार्गांवर 10 रुपयात प्रवास योजनेचा लाभ मिळणार आहे. अरुण म्हेत्रे, Z24 तास, पुणे.